आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 45+ लोकसभा आणि 200+ विधानसभेच्या जागा जिंकणार असल्याचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यादरम्यान करून केंद्रातील भाजप सरकारनं आता थेट पवारांच्या मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरुवात केल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्रात 45+ लोकसभा आणि 200+ विधानसभा आम्ही या ठिकाणी आमच्या संघटन शक्तीच्या भरोशावर प्रचंड ताकदीने आम्ही निवडून आणू आणि आम्हाला विश्वास आहे की जनता ही धोकेबाजाला बाजूला करेल आणि जे खरे हिंदुत्वाचे रक्षण करणारे कार्यकर्ते आहेत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करू आणि त्यांचा पराभव करू असं स्वप्न भाजपचे लोक बघत असून त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे. संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही काबीज करू, त्यांचा पराभव करू अशा पद्धतीची स्वप्न भारतीय जनता पार्टी पाहू लागलेली आहे. तशा पद्धतीचं वक्तव्य प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी नुकतंच केलं. बारामतीचा लोकसभा मतदारसंघ हा राजकारणाने नव्हे तर समाजकारणाने बांधला गेलेला आहे. खासदार सुप्रिया सुळे ह्यांचा परिचय एक समाजकारणी म्हणून जास्ती आहे, राजकारणी म्हणून कमी आहे. राजकारण करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची आहे. समाजकारण करण्याचा बाळकडू खासदार सुप्रिया सुळे यांना बालपणातच स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या प्रेरणेतनं पवार साहेबांच्या माध्यमातनं मिळालेलं आहे आणि म्हणूनच बारामतीचा लोकसभा मतदारसंघ आम्ही सर करू हा जो स्वप्न आहे हा भारतीय जनता पार्टीचं स्वप्नच राहणार. ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. चंद्रकांत बावनकुळे साहेब नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत. स्वाभाविक कार्यकर्त्यांसमोर काहीतरी बोलावं लागतं, मीडियासमोर बोलल्याशिवाय मोठी बातमी होत नाही. परंतु सबंध महाराष्ट्राला माहीत आहे की खासदार सुप्रिया सुळेंचं काम कसं आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये देखील सुप्रिया सुळेंच्या कामाची प्रशंसा करणारे अनेक खासदार आहेत. त्याच्यामुळे मोदी राजवटीमध्ये देखील त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला हे बावनकुळे साहेबांनी विसरू नये. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला आढावा